साइली हाँ आज ट्यूसडे है ओ नो विसरलीस साइली आणि विसरणार ते पण ट्यूसडेचे सुपर फनी व्हिडिओ नेव्हर तर चला चालू करूया आजची आपली कॉमेडी व्हिडिओ ऑन माय यूट्यूब चॅनल द नतनीगर आधी मला द्यायचं तुम्हाला एक छोटंसं अपडेट ते म्हणजे मी जेव्हा माझ्या व्हिडिओ अनालिटिक्स चेक करते तेव्हा मी बघते माझी ही व्हिडिओ महाराष्ट्रावर माझे सगळेच व्हिडिओ महाराष्ट्रावर पाहिले जातात तुम्ही मला खूप छान भरभरून प्रेम देताय खूप छान प्रतिसाद देताय पण तुम्ही विसरताय की एक छोटीशी गोष्ट ती म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली एक रेड कलरचं लाल कलरचं छोटंसं बटन आहे ते क्लिक करायला म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण त्याने काय तर त्याने असं होईल की मी जेव्हा जेव्हा माझे नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत राहील तेव्हा ते मला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल सो तुम्हाला वेगळं जाऊन द नतनीगर सर्च करायची गरज लागणार नाही चला बोलूया आपल्या आजच्या टॉपिककडे त्याचं नाव आहे टाइप्स ऑफ पीपल इन इंटरव्यू येस तर टाइम वेस्ट न करता लगेच बघूया टाइप नंबर वन ओव्हर कॉन्फिडन्स अशा प्रकारच्या लोकांना असं वाटतं की ह्यांना सगळ्यातलं सगळं येतं आणि अशा प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला सतत फिरत असतात ओ गॉड सगळे एवढे प्रिपरेशन करत जसं काय यू पी एस सीची एक्झाम देतात मी तर सगळंच रेडी करून आली आहे सूट बूटमध्ये आहे म्हणजे हाच इंटरव्ह्यू घेणार आहे फेसने तर चोमू दिसतोय हा आणि माझी इंटरव्ह्यू मॅम I'm so sorry. Okay. What is your name? Myself Vaishali. You can also call me Vaishu. Okay, Vaishali is okay. Give me your resume. 1 minute. It's here. So tell me something good in you. Good in me? I have 80k followers on my Instagram. Okay, that was not needed. Tell me something bad in you. Hello, bad in me. Never. And why do you want to work in a company? Because Mika's Instagram post was that your company is in loss. So I guess tumhala majhi garaj hai. You people need me. Oh, one minute. One lipstick. Excuse me, boy. Is it okay? And what is this behavior? Yaasathi aalay tumhi ikade? Excuse me. मी नाही आलंय तुम्ही मला बोलावलं मेल करू योर ग्रॅज्युएशन इयर 2020 येस म्हणजे फुकट पास गेट लॉस्ट टाइप नंबर 2 द कन्फ्यूज्ड वन अशा प्रकारच्या लोकांना माहितच नसतं की ते कुठे आलेत का आलेत आणि मेन म्हणजे कशासाठी आलेत कधी येणार या माझा नंबर कोण आहे आता 1 2 मग माझा हां पास्ट एक्सपीरियन्स विचारलं तर सांगू का नको 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 का सोडलं विचारलं तर एक दोन माझा नंबर आहे आता 1 2 सायली पवार हाँ? आप सायली पवार हो हाँ जी आप पहचानते हो मुझे नहीं बुला रहे तेचा सिलना एड्रेस तर हाज दिलेला मैम ओ गुड मॉर्निंग शो मी योर रेज्यूम $512 देय रक्कम मॅम लाईट बिल दिलंय आणलंय ना नक्की Is this how you keep your resume?
सॉरी मी ना खूप गर्दी तू नाले ओके ओके राहू दे तुम्हाला इकडे 3 लाख चा पॅकेज दिला जाईल पर मंथ पर इयर काय करताय पर इयर म्हणजे महिन्याला येणार एवढे त्यातला जाणार घर खर्च एवढा ह्या महिन्यात सामान या महिन्यात बिर्याणी करायची होती त्याला एवढे माझा बर्थडे पण आहे या मंथ मध्ये आणि पूनमला पण 1000 द्यायचं बापरे मी लाईट बिल काय हो माझं लाईट बिल किती होत त्यात 512 म्हणजे 500 कमी पडताय अहो सर मला ना 500 कमी पडताय मग सीटीसी मध्ये 500 ऍड करून देऊ गेट लॉस्ट का पण नका देऊ 500 कमी नका ऍड करू राहू दे ते तुमचं लाईट बिल घ्या आणि निघा आता अहो सर टाइप नंबर 3 द रिपीटर्स एग्जाम रिपीटर नाही इंटरव्ह्यू रिपीटर येस अशा लोकांनी इतक्या वेळा इंटरव्ह्यू दिलेला असतो की ह्यांच्याकडे बघूनच कळतं की भारतात किती बेरोजगारी आहे सो शनाया तुम्हाला का जॉब करायचं आहे कंपनीमध्ये सर किती मोठी रेप्युटेटेड कंपनी आहे तुमची राधिका मसाले ही गोखले गृहोद्योग आहे सॉरी नवऱ्याची बायको अँड सन्समध्ये मी काल इंटरव्ह्यू दिलेला हे तर होणारच सुरमी अँड सन्सचा इंटरव्ह्यू आहे काही या श्री व्हॉट इज दिस यू आर रिजेक्टेड सर प्लीज डोंट गो सर प्लीज हॅलो चला हवा होऊ द्या प्रायव्हेट लिमिटेड मी कधी येऊ इंटरव्ह्यूला आलेच सो गुड मॉर्निंग सो हा तुमचा पहिला जॉब आहे हा फर्स्ट जॉब पहिला आहे 500 महिन्याला काय बोललात काय नाही ओके सो रेझ्युम दाखवा ओके एक मिनिट हा ठीक आहे हॅलो हा बोल ना अगं मी इंटरव्ह्यूला आले कुठे किती एक मिनिट इथे पॅकेज काय आहे 2 लाख हॅलो इथे 2 लाख आहे काय 3 लाख पॅकेज मी आले तू नंबर लावून मी आलो पटकन इथून कल्टी मारताना येते सर सॉरी मला जावं लागेल अरे पण इंटरव्ह्यू सर इट्स ओके टाइप नंबर 4 पित्री बाबूबाई अशा प्रकारचे लोक इतके घाबरतात की ते इंटरव्ह्यूला जाताना रिझ्यूम नाही सोबत देवाचा फोटो घेऊन जातात बाबाजी इथेच ना इंटरव्ह्यू हनुमानजी जय हनुमान ज्ञानगुण सागर हनुमानजी बाबाजी बापरे इंटरव्ह्यूला आला मी पण हा घ्या तांबडे बाबाचा अंगार आहे ह्याने ना इंटरव्ह्यू आपण लगेच पास होतो तुम्ही पण तुम्ही हे काय वाचताय हे येणार आहे का इंटरव्ह्यूला बापरे मी नाही केलो बाबाजी देवा हॅलो सो शाल वी स्टार्ट नाही सर एक मिनिट काय चाललंय ओके गुड मॉर्निंग ओके व्हॉट इज युअर नेम साईली पवार अँड युअर ग्रॅज्युएशन इयर 2017 ओके सो लेट्स मूव टू अकाउंट्स टेल मी 3 गोल्डन रूल्स आठवत का नाही बाबाजी ओके लेट्स पाणी ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन टेल मी समथिंग अबाउट अ कंपनी कंपनी
ओके ओके कंपनी सर सर मी केलेलो मी सर मी पाठांतर केलेलो आई नो यू ओके ओके राहू दे नेक्स्ट सॉरी ला ओके नो प्रॉब्लम लास्ट क्वेश्चन व्हाट प्रिपरेशन हैव यू डन फॉर दिस इंटरव्यू सर मी सकाळी ना गणपतीच्या मंदिरात गेले 10 फेरे मारले एक नारळ ठेवले 21 रुपये ठेवले आणि बोलली एज अ मी इंटरव्यू पास झाले ना 101 रुपये ठेवणार आहे सर शाबास तुमचे 121 रुपये वाचले यू आर रिजेक्टेड गेट लॉस्ट सर थँक यू नंबर 5 रट्टामा इंग्लिश पब्लिक अशा प्रकारचे लोक इतके इंग्लिशला घाबरतात की ते इंग्लिशचे पण रट्ट्या बोल करतात Tell me what is depreciation? Depreciation. Depreciation is a non-cash expenses that reduce the value of cost. Hobbies listening music watching tv playing and reading books okay so where do you see after 5 years my hobbies are watching tv ma'am listening music where do you see after 5 years my 5 years hobbies are listening watching tv reading books I'll change my question what type of books do you read books I read English Rapidix Gruho Shobhika Sakhi and 101 Pakakruti Oh-ho. Good morning good morning tell me about yourself myself Saili Pawar and I come from Budrukwadi my I completed BCom and I'm doing MCom. Okay, tell me about your family. Family. There are 4 members in my family. My brother is giving Jilla Parishad exam. My father is service. My mother is housewife. Okay, and why do you want to join a company? What? Why do you want to join a company? Company. Your company. Interior babo huh? And your chair nice and your darwaza very nice what are you talking I will call you go I will call you you call yes huh. you can go? Go yes go darwaza excellent kashi vatli maji video avadli na तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊननंतर हे परत इंटरव्ह्यू वगैरे चालू होणारच आहे सो हेच सगळं आपल्याला एक्सपिरियन्स करायचं आहे पण तोपर्यंत तुम्ही एक छोटंसं काम करा माझी ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा सो गाईज आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मिस मी